लक्ष्मी रोड पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक रस्ता। दगडूशेठ गणपती मंदिराला जाण्यासाठी आपण या रस्त्याने सुद्धा जाऊ शकतो। या रस्त्याच्याच बाजूला प्रसिद्ध तुळशीबाग आहे। तसेच त्याच्या थोडं पुढे आल्यावर याच रस्त्यावर पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती आहे। क्वार्टर गेट चौकापासून सुरू होऊन थेट अलका टॉकी चौकापर्यंत 3 किलोमीटरच्या परिसरात हा रस्ता आहे। काहींच्या मते देवी लक्ष्मी जी संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे, जी या परिसरातील दुकानांवर आपला आशीर्वाद ठेवून आहे। तिच्या नावावरूनच या रस्त्याला लक्ष्मी रोड हे नाव पडले आहे। तर काहींच्या मते शहरातील लोकप्रिय समाजसेविका असलेल्या दगडूशेठ हलवाई यांच्या लक्ष्मीबाईंच्या नावावरून या रस्त्याला लक्ष्मी रोड असे नाव देण्यात आले आहे। या रस्त्यावर दोनही बाजूंना साड्यांची, कपड्यांची, दागिन्यांची तसेच विविध उत्पादनांची प्रसिद्ध दुकाने आहेत। तसेच रस्त्याच्या कडेला सुद्धा आपल्याला कमी किमतीतील खूप साऱ्या उत्पादनांची दुकाने दिसतील। पुण्यात गणेशोत्सवाचा जसा उत्साह असतो, तोच किंवा त्याच्या कैक पटीने उत्साह विसर्जनाच्या दिवशी असतो। अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मानाच्या 5 गणपतींची मंडईपासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक निघते। संपूर्ण लक्ष्मी रोड भाविकांनी गजबजलेला असतो। रस्त्यावर मोठ्याला रांगोळ्या काढलेल्या असतात। सर्व गणपती याच रस्त्यावरून मार्गक्रमण होऊन अलका टॉकीज चौकात जातात आणि तेथून मुळा मोठा नदीत त्यांचे विसर्जन होते। मानाच्या 5 गणपतींनंतर लहान मोठे प्रसिद्ध गणपती देखील येथून जातात। रात्रीच्या आकर्षक विद्युत रोषणाईत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्याचं आकर्षण काही वेगळंच। 24 तासांच्या वर पुण्यातील विसर्जन मिरवणुका चालतात। गणपतीप्रमाणे दिवाळीत देखील हा रस्ता गजबजलेला असतो। दगडूशेठ गणपती चौकापासून सुरू केलेली ही लक्ष्मी रोडची सफर मी अलका टॉकीज चौकात थांबवित आहे। तुम्हाला ही सफर कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। आणि हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल बटन दिसतंय ना ते सुद्धा दाबायला विसरू नका।